अध्याय सहावा चित्तवृत्ती निरोध खंड 25 आत्मोद्धाराची आकांक्षा. पाचव्या अध्यायात मनुष्याची उंचात उंच उडी कोटपर्यंत जाऊ शकते हे कल्पनेने व विचाराने आपण पाहू शकलो. कर्म विकर्म अकर्म मिळून सर्व साधना पूर्ण होते. कर्म ही स्थूल वस्तू आहे. जे स्वधर्म कर्म आपण करू त्यामध्ये आपल्या मनाचा सहकार असावा. जे मानसिक शिक्षणाचे कर्म करावयाचे ते विकर्म विशेष कर्म किंवा सूक्ष्म कर्म होय. कर्म व विकर्म दोन्ही पाहिजे. या दोहींचा प्रयोग करता करता अकर्माची भूमिका तयार होते. या भूमिकेत कर्म व संन्यास दोन्ही एकरूपच होतात हे मागच्या अध्यायात आपण पाहिले. आता सहाव्या अध्यायाच्या आरंभी पुन्हा सांगितले आहे की कर्मयोगाची भूमिका ही संन्यासाच्या भूमिकेपेक्षा वेगळी दिसली तरी दोन्ही अक्षरशः एकरूप आहेत. पाचव्या अध्यायात वर्णन केलेल्या अवस्थेची साधने पहावयाची हा यापुढील अध्यायांचा विषय आहे. परमार्थ गीता वगैरे ग्रंथ साधूंसाठीच आहेत अशी एक भ्रामक कल्पना कित्येक लोकांची झालेली आहे. एक गृहस्थ म्हणाला, मी काही साधू नाही. याचा अर्थ असा की साधू नावाचे काही प्राणी आहेत त्यांच्यापैकी तो गृहस्थ नव्हता. जसे घोडे सिंह अस्वल गाय वगैरे प्राणी आहेत तसे साधू नावांचेही प्राणी आहेत आणि परमार्थ ही कल्पना त्यांच्यासाठी फक्त आहे. बाकीचे व्यवहारात वागणारे ते जणू काही निराळे, त्यांचे विचार निराळे आचार निराळे. या कल्पनेमुळे साधू संत व व्यावहारिक लोक वेगवेगळे केले गेले आहेत. गीता रहस्यात टिळकांनी या गोष्टीकडे लक्ष वेधून घेतले आहे. गीता हा ग्रंथ सर्वसाधारण व्यावहारिक लोकांसाठी आहे ही टिळकांची भूमिका मी अक्षरशः खरी मानतो. भगवद्गीता ही तमाम दुनियेसाठी आहे. परमार्थातील सर्व साधन प्रत्येक व्यावहारिक माणसासाठी आहे. आपला व्यवहार शुद्ध व निर्मळ होऊन मनाचे समाधान व शांती कशी लाभावी हे शिकविणारा परमार्थ आहे. व्यवहार शुद्ध कसा करावा हे शिकविण्यासाठी गीता आहे. जेथे तुम्ही व्यवहार करीत आहात तेथे गीता येते, परंतु तेथे ती तुम्हाला ठेवू मात्र इच्छित नाही. तुमचा हात धरून तुम्हाला शेवटच्या मुक्कामावरती घेऊन जाईल. ती प्रसिद्ध म्हण आहे ना की पर्वत जर महम्मदाकडे येत नसेल तर महम्मद पर्वताकडे जाईल. आपला संदेश जड पर्वतासही मिळावा अशी चिंता महम्मदास आहे. पर्वत जड आहे म्हणून तो येण्याची वाट पाहत महम्मद बसणार नाही. हीच गोष्ट गीता ग्रंथाची. गरीब दुबळा अडाण्यातील अडाणी असो त्याच्याजवळही गीता येईल, परंतु तेथेच त्याला कायम करावा म्हणून नव्हे, तर त्याचा हात धरून पुढे नेण्यासाठी उंच नेण्यासाठी. मनुष्याने आपला व्यवहार शुद्ध करून परमोच्च स्थिती गाठावी हीच गीतेची इच्छा आहे. एवढ्यासाठीच गीता आहे. तेव्हा मी जड आहे व्यावहारिक आहे सांसारिक जीव आहे असे म्हणून स्वतःभोवती कुंपण घालू नका. माझ्या हातून काय होणार, या साडेतीन हात देहातच माझे सारं सर्वस्व आहे असे म्हणू नका. या बंधनाच्या भिंती अथवा तुरुंग आपल्या भोवती उभारून पशु वागतो त्याप्रमाणे वागू नका. पुढे जाण्याची उंच चढण्याची हिंमत बाळगा. उद्धरेदात्मनात्मानम नात्मानम वसादयेत. मी स्वतःला अवश्य वर घेऊन जाईन अशी हिंमत बाळगा. मी क्षुद्र सांसारिक जीव आहे असे म्हणून मनाची शक्ती मारू नका. कल्पनेचे पंख तोडू नका. कल्पना विशाल करा चंडोलाचे असेच नसते का? प्रातःकाळी सूर्य पाहून तो म्हणतो की मी उड्डाण करून सूर्याला गाठेन, तसे आपले असावे. चंडोल आपल्या दुबळ्या पंखांनी कितीही जरी उंच गेला तरी सूर्याला कसा गाठणार? परंतु कल्पनाशक्तीने सूर्यास तो अवश्य गाठू शकतो. आपण त्याच्या उलट वागत असतो. आपण जितके वर जाऊ शकलो असतो तितकेही न जाता कल्पनेला भावनेला बांध घातल्यामुळे आपणच स्वतः आपणास खाली पाडून घेतो. असलेली शक्ती हीन भावनेमुळे
मारून टाकतो. कल्पनेचेच पाय मोडले तर खाली पडण्याशिवाय दुसरे काय होणार. कल्पनेचा झोक नेहमी वर असावा. कल्पनेच्या सहाय्याने मनुष्य पुढे जातो. म्हणून कल्पना आकुंचित करून घेऊ नका. धोपट मार्गास सोडू नको. संसारामध्ये ऐस आपुला उगाच भटकत फिरू नको. हे रडगाणे गात बसू नका. आत्म्याचा अपमान करून घेऊ नका. साधकात जर विशाल कल्पना असेल, आत्मविश्वास असेल, तरच साधकांचा टिकाव आहे. अशानेच उद्धार होईल. परंतु धर्म हा संतांसाठीच आहे. संतांकडे जावयाचे ते सुद्धा तुमच्या भूमिकेला तुम्ही जसे वागता तेच योग्य आहे असे त्यांच्याकडून प्रशस्तीपत्र घेण्यासाठी अशी कल्पना सोडून द्या. अशा भेदात्मक कल्पना करून स्वतःला बंधन घालू नका. उच्च आकांक्षा बाळगली नाही तर पुढे पाऊल कधीही जावयाचे नाही. ही दृष्टी, ही आकांक्षा, ही महान भावना जर असेल तर मग साधनांची उठाठेव अवश्य ठरेल. नाहीतर साराच ग्रंथ आटोपला. बाहेरच्या कर्माच्या जोडीला मानसिक साधन विकर्म हे सांगितले. कर्माच्या मदतीला विकर्म सतत पाहिजे. या दोहोंच्या सहाय्याने जी अकर्माची दिव्य स्थिती प्राप्त होते ती व तिचे प्रकार पाचव्या अध्यायात पाहिले. या सहाव्या अध्यायापासून विकर्माचे प्रकार सांगितले आहेत. मानसिक साधना सांगितली आहे. ही मानसिक साधना समजावून सांगण्याच्या अगोदर बा जीवा तू देव होऊ शकशील ही दिव्य आकांक्षा जवळ बाळग. मन मोकळे राखून पंख खंबीर ठेव असे गीता सांगत आहे. साधनेचे, विकर्माचे निरनिराळे प्रकार आहेत. भक्तियोग, ध्यान, ज्ञानविज्ञान, गुणविकास, आत्मानात्मविवेक वगैरे नाना प्रकार आहेत. सहाव्या अध्यायात ध्यानयोग हा साधनेचा प्रकार सांगितला आहे. खंड 26 चित्ताची एकाग्रता. ध्यानयोगात तीन प्रमुख गोष्टी आहेत. चित्ताची एकाग्रता, चित्ताच्या एकाग्रतेस उपयुक्त अशी जीवनाची परिमितता आणि साम्यदशा किंवा समदृष्टी. या तीन वस्तू असल्याशिवाय खरी साधना होणार नाही. चित्ताची एकाग्रता म्हणजे चित्ताच्या चंचलतेवर अंकुश. जीवनाची परिमितता म्हणजे सर्व क्रियांचा मुजकेपणा. समदृष्टी म्हणजे विश्वाकडे पाहण्याची उदारदृष्टी. या तीन गोष्टींनी ध्यानयोग बनतो. या तीन साधनांनाही साधने आहेत. ती म्हणजे अभ्यास आणि वैराग्य. या पाचही गोष्टींचा थोडा उहापोह करू. प्रथम चित्ताची एकाग्रता. कोणत्याही कामात चित्ताची एकाग्रता अवश्य लागते. व्यावहारिक गोष्टीत सुद्धा एकाग्रता लागते. व्यवहारातले गुण निराळे व परमार्थातले गुण निराळे असे काही नाही. व्यवहार शुद्ध करणे म्हणजेच परमार्थ. कुठलाही व्यवहार असो तेथील यशापयश तुमच्या एकाग्रतेवर अवलंबून आहे. व्यापार, व्यवहार, शास्त्रशोधन, राजकारण, मुत्सद्देगिरी काहीही घ्या, प्रत्येक ठिकाणी जे यश मिळेल ते त्या त्या पुरुषाच्या चित्ताच्या एकाग्रतेवर आहे. नेपोलियनची अशी गोष्ट सांगतात की युद्धाची व्यवस्था एकदा नीट लावून दिली म्हणजे तो समरभूमीवर गणिताचे सिद्धांत सोडवीत बसे. तंबूवर गोळे पडत, माणसे मरत, पण नेपोलियनचे चित्त गणितातच मग्न. नेपोलियनची एकाग्रता फार मोठी होती असे मी म्हणत नाही. त्याहून उच्च एकाग्रतेच्या गोष्टी सांगता येतील, परंतु ती त्याच्याजवळ किती होती ते पहा. खलिफा उमरची अशीच गोष्ट सांगतात. लढाई चालू असताना जर प्रार्थनेची वेळ झाली तर लगेच चित्त एकाग्र करून गुडघे टेकून भर रणांगणात तो प्रार्थना करू लागे व प्रार्थनेत त्याचे चित्त इतके निमग्न होई की कोणाची माणसे कापली जात आहे याची जाणीव त्याला नसे. पहिल्या मुसलमानांच्या या परमेश्वर निष्ठेमुळे, या एकाग्रतेमुळे इस्लाम धर्माचा प्रसार झाला. परवा मी एक गोष्ट ऐकली. एक मुसलमान साधू होता. त्याच्या अंगात बाण रुतला. त्या बाणामुळे फार वेदना होत होत्या.
बाण काढावयास जावे तर हात लावताच जास्त वेदना होत. अशा रीतीने तो बाण काढता सुद्धा येईना. हल्लीसारखे क्लोरोफॉर्म हे गुंगीचे औषध त्यावेळी नव्हते. मोठा प्रश्न पडला. त्या साधूची ज्या काही माणसांना माहिती होती त्यापैकी काही पुढे येऊन म्हणाले, बाण काढणे तूर्त राहू द्या, हा साधू प्रार्थनेस बसला म्हणजे मग तो बाण काढू. सायंकाळी प्रार्थनेची वेळ झाली. साधू प्रार्थनेस बसला. एका क्षणात त्याच्या चित्ताची एवढी एकाग्रता झाली की तो बाण त्याच्या शरीरातून काढला तरी त्याला त्याचे भानही नव्हते. केवढी ही एकाग्रता. सारांश, व्यवहार असो वा परमार्थ असो, त्या चित्ताची एकाग्रता असल्याशिवाय यश मिळविणे कठीण आहे. चित्त जर एकाग्र होईल तर मात्र सामर्थ्य कधीही कमी पडणार नाही. तुम्ही 60 वर्षांचे झालेले असला तरीही एखाद्या तरुणाप्रमाणे तुमचा उत्साह व सामर्थ्य दिसू लागेल. मनुष्य जसजसा वृद्ध होत जातो तसतसे मन टणक होत गेले पाहिजे. फळाचे पहा ना, ते हिरवे असते, पिकते, सडते, कुचते, नाहीसे होते, परंतु ते आतले बी टणक टणक होत जाते. बाहेरचे शरीर सडेल झडेल, पण बाहेरचे शरीर म्हणजे फळाचे सारसर्वस्व नव्हे. फळाचे सारसर्वस्व फळाचा आत्मा बी आहे. शरीराचे असेच आहे. शरीर जरी वृद्ध झाले तरी स्मरणशक्ती वाढतच गेली पाहिजे, बुद्धी तेजस्वी झाली पाहिजे, परंतु तसे होत नाही. कारण लहानपणी चित्ताची एकाग्रता नैसर्गिक असते. एकाग्रता असल्यामुळे जे संस्कार उठतात ते पुसले जात नाही. असा हा चित्ताच्या एकाग्रतेचा महिमा आहे. ही एकाग्रता ज्याला साधली त्याला काय अशक्य आहे? आपले सारे जीवन आज कृत्रिम झाले आहे. बालवृत्ती मेली आहे. जीवनात खरी सरसता नाही. जीवन शुष्क झाले आहे. वेडेवाकडे कसे तरी वागत आहोत. मनुष्याचे पूर्वज वानर होते हे डार्विन साहेब नाही सिद्ध करीत, तर आपण आपल्या कृतीने सिद्ध करीत आहोत. लहान मुलात विश्वास असतो. आई जे सांगेल ते प्रमाण. सांगितलेल्या गोष्टी कधी त्याला असत्य वाटत नाहीत. कावळा बोलला, चिमणी बोलली, सारे त्याला खरे वाटते. मुलांच्या या मंगलवृत्तीमुळे त्यांची एकाग्रता लवकर होते. खंड 31, अभ्यास, वैराग्य व श्रद्धा. सारांश, ध्यानयोगाला चित्ताची एकाग्रता, जीवनातील परिमितता, शुभ साम्यदृष्टी ही पाहिजे. याशिवाय आणखीही 2 साधने सांगितली आहेत, ती म्हणजे वैराग्य व अभ्यास. एक विध्वंसक साधन व दुसरे विधायक. शेतातील गवत उपटून टाकणे हे विध्वंसक काम, यालाच वैराग्य म्हणावयाचे. पेरावयाचे हे विधायक काम, मनात सद्विचारांचे पुन्हा पुन्हा चिंतन करावयाचे हा अभ्यास. वैराग्य विध्वंसक क्रिया, अभ्यास ही विधायक क्रिया. वैराग्य अंगी कसे बाणेल? आपण म्हणतो आंबा गोड आहे, परंतु गोडी का केवळ आंब्यात आहे? नुसत्या आंब्यात गोडी नाही. आपल्या आत्म्यातील गोडी आपण वस्तूत ओततो मग ती वस्तू गोड लागते. म्हणून आतील गोडी चाखावयास शिका. केवळ बाह्य वस्तूत गोडी नसून तो रसानाम रसतमहा माधुर्य सागर आत्मा माझ्याजवळ आहे, त्यामुळे गोड वस्तूंना गोडी आली आहे अशी भावना करीत गेल्याने वैराग्य अंगी बाणेल. मारुतीला मोत्यांचा हार सीतेने दिला. मारुती मोती चावी पाही आणि फेकून दे, त्यात त्याला राम दिसेना. राम त्याच्या हृदयात होता. त्या मोत्यांसाठी मूर्ख लोकांनी 1,00,000 रुपये दिले असते. भगवंतांनी हा ध्यानयोग सांगताना एक अत्यंत महत्वाची गोष्ट आरंभीच सांगितली आहे की मला स्वतःचा उद्धार करून घ्यावयाचा आहे. मी पुढे जाणार, वर उंच उडी घेणार. या नरदेहात मी असाच पडून राहणार नाही. परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मी हिंमत धरून प्रयत्न करीन असा दृढ संकल्प हवा. हे सर्व ऐकत असताना अर्जुनाला शंका आली. तो म्हणतो, देवा, आता मोठे झालो, 2 दिवसांनी मरून जाऊ, या साधनेचा काय उपयोग? भगवान म्हणाले, मरण म्हणजे मोठी झोप. रोजच्या उद्योगानंतर आपण 7-8 तास झोपतो, त्या झोपेची का भीती वाटते?
उलट झोप आली नाही तर चिंता वाटते. झोपेची जरुरी आहे तशीच मरणाची. झोपून उठल्यावर पुन्हा आपले काम आपण सुरू करतो, तसेच मरणोत्तरही पूर्वीची सर्व साधनं आपणास मिळेल. ज्ञानदेवानी ज्ञानेश्वरी जणू आत्मचरित्रच या प्रसंगीच्या ओव्यांत लिहिले आहे असे वाटते. बालपणीच सर्वज्ञता वरी तयाती सकल शास्त्रे स्वयंभे निघती मुखे वगैरे चरणात ही गोष्ट दिसून येते. पूर्वजन्मींचा अभ्यास तुम्हास खेचून घेतो. एखाद्याचे चित्त विषयांकडे जातच नाही, त्याला मोह कसा तो वाटतच नाही, कारण पूर्वजन्मी त्याने साधना केलेली असते. भगवंतानी आश्वासन दिले आहे, शुभकारी कुणी बापा दुर्गतीसन जातसे, कल्याण मार्गाचे सेवन करणाऱ्याचे काही फुकट जात नाही, अशी ही श्रद्धा शेवटी दिली आहे. अपूर्ण शेवटी पुरे होईल. भगवंतांच्या या उपदेशातील स्वारस्य घ्या आणि आपापल्या जीवनाचे सार्थक करा. रविवार 27 मार्च 1932.